अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार, माझं नाव पूजा, पूजाज किचन मध्ये आपलं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे आळूच्या पानांची भाजी। खूप छान होते ही भाजी, नक्की ट्राय करा। चला तर मग आपण कृतीला सुरुवात करूया। मी आळूची पानं घेतलेली आहेत, साधारण 20 पानं असतील। यामध्ये 2 वाटी बेसन पीठ घेतलं आहे, त्यामध्ये आता ओवा आणि सोडा टाकणार आहे, आता थोडं जिरं टाकणार आहे, हळद पावडर, त्यामध्ये आता हे मिरची पावडर टाकणार आहे 3 चमचे, चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे, 1 चमचा हवरे तीळ टाकून घेणार आहे। आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। छान पाणी टाकून मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने आपल्याला हे पीठ सगळं कालवून घ्यायचं आहे असं। या पाण्याला आता आपण हे मिश्रण लावून घेणार आहोत सगळीकडून। सगळीकडं सारखं लावून घ्यायचं आहे आपल्याला, तर आपलं पाटवड आहे ते चांगलं होणार आहे। हे आपलं झालं आहे, त्यावरती मी हे दुसरं पान ठेवून सगळं असं लावून घेणार आहे याला हे मिश्रण। आपलं हे झालं आहे सगळं लावून, आता मी हे असं दुमडून घेऊन परत याला असं हे मिश्रण लावून घेणार आहे। छान पद्धतीने लावायचं आहे आणि हे परत असं दुमडून सगळी वडी पाडून घ्यायची आपल्याला ही। आता मी ह्या सगळ्या अशा ह्या पद्धतीने सगळ्या वड्या करून घेणार आहे। आपल्या वड्या झालेल्या आहेत, आता मी इथे झाकण ठेवून शिजू देणार आहे। खाली पाणी ठेवले आणि वरती चाळ। आपल्या वड्या झालेल्या आहेत, आता मी हे सगळ्या कट करून घेते। वड्या कट करून झाल्यात आपल्या, इथे मी एक मोठा कांदा चिरून घेतला आहे, लसणाच्या पाकळ्या आणि 3 ते 4 मिरच्या अशा चिरून घेतल्या आहेत। इकडे मी तेल तापत ठेवलं आहे, त्यामध्ये आपण मोहरी घालून घेऊया। मोहरी चांगली तडतडली पाहिजे। मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण जिरं घालून घेऊया, हिरवी मिरची, लसूण टाकून घेऊया, कांदा टाकून घेऊया। छानपैकी असं परतून घ्यायचं आपल्याला। कांदा छान लालसर झाला पाहिजे। कांदा छान परतून झाला आहे, त्यामध्ये आता मी हळद पावडर टाकून घेते आणि 1 चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे। हे छान एकजीव होईपर्यंत असं हलवून घ्यायचं आहे। आणि हे आळूची पानं आहेत भाजी केलेली, ते टाकून घेऊया आपण। पर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ थोडंच टाकायचं आहे, आपण वड्यांमध्ये मीठ टाकलेलं आहे। आपली भाजी झालेली आहे, त्यावरून मी आता हे कच्चं तेल फिरवते आहे। कच्चं तेल फिरवल्याने भाजी खूप छान लागते आणि छान परतून घ्यायची आहे। परत गॅस बंद करते। आपली भाजी झालेली आहे, खूप छान होते ही भाजी। चपाती बरोबर खाऊ शकता, भाकरी बरोबर खाऊ शकता, खूप छान लागते। व्हिडिओ आवडला असेल तर पूजास किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।